कोपरगाव तालुक्यातील निघोज निमगाव मणकर्णिका जी पाटील इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर महाविद्यालयाच्या वतीनं नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आलंय. तर आषाढी एकादशी निमित्त बालगोपाळांच्या वतीनं वृक्षदिंडी काढण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील निघोज निमगाव मणकर्णिका जी पाटील इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर महाविद्यालयाच्या वतीनं नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय आणि प्रमुख पाहुण्यांच्या आणि नवीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयामध्ये नवीन वृक्ष लागवड करण्यात आली आहे. प्रमुख पाहुणे अनिल कटके आपल्या भाषणामध्ये म्हणाले की वृक्ष हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, त्याचप्रमाणे मुलांप्रमाणे त्याचं संगोपन करणं ही काळाची गरज आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना एकतरी झाड आपल्या घरापुढे लावावं. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि सायबर क्राईम अशा प्रकारे घडतात याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, छावा क्रांतीवीर सेना प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, राजू काळे पत्रकार, विनोद जवरे पत्रकार, कुणाल जमदाडे पत्रकार, दत्तात्रय गोरडे प्राचार्य खळदकर सर आणि शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विराजमान सर्व आदरणीय व्यक्ती, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, तुम्हाला जवरे साहेबांनी आता भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे. बोलणं हे काही फारसं पोलिसांचं काम नसतं, तुम्हाला माहिती आहे. माणसं बोलण्यापेक्षा ॲक्शनवर जरा जास्त भर असतो. बरं, ते तर बोलणं असतं किंवा मग समोर जरा जास्त शांत लोक बसले का मग तरीही अडचण येते बोलायची. कारण आम्हाला सवय लागली असते, कुठून बी तो माव असतो, काहीतरी एक जमाव असतो, चांगल्या चांगल्या भाषेत ते बोलत असतात, त्या उत्तर आम्ही त्या भाषेतच त्यांना देत असतो. दांडकं घेऊन उभं राहिलं म्हणजे मग बरं वाटतं. परंतु असं समोर कुणी बसलं आणि ऐकायचं म्हटलं की मग थोडंसं बोलायची अडचण आमची येते. परंतु सरांनी सांगितलं की मार्गदर्शन आपल्याला करायचं आहे. आता सरांनी एवढं मार्गदर्शन शिक्षकाने एवढं कुणी करू शकत नाही, परंतु त्यांनी मान सन्मान आम्हाला दिला आहे म्हणून आलो आहे. आल्यापासून बघतोय. ठीक आहे, काही लोकांना त्याची थोडीशी गंमत वाटते, मजा वाटते हेही दिसत आहे. परंतु हे वय आहे तसं त्याच्यामध्ये, परंतु ह्याच वयाबरोबर जसं यांनी सांगितलं तसं वयाबरोबर हे जडणघडणीचं सुद्धा वय आहे. कारण कोणती गोष्ट एकदा निघून गेली की मग पुन्हा मात्र आपल्या हातामध्ये काही राहत नाही. तर तशा पद्धतीने झालं पाहिजे. ह्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही झालं पाहिजे, ह्या एरियामध्ये झालं पाहिजे, तुम्ही गंभीर नाही आहे, तो सर्वे सांगतो की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर स्पर्धा परीक्षा किंवा उच्च पदावर बऱ्यापैकी गेले ते बागायती भागापेक्षा जिरायती भागातले लोक जास्त जातात किंवा कोरडवाहू भागातले लोक जातात. तुमचा भाग कोरडवाहू जास्त मला म्हणूनच आहे, ती गरज आहे. आता इथं जर समजा रोज बागायती जमीन आहे, त्याच्याकडे जर समजा दूध दुखतं आहे, रोजचं पैसे घरी खेळते जात आहे, ऊसाचं बिल मजबूत निघतं आहे, तरकारी व्यवस्थित जाते आहे, शिर्डीला जर समजा असेल तर समजा पूर्वजांनी कमवून ठेवलेल्या जमिनी आहेत त्याचं जर भाडं भरपूर येत असेल तर त्याला तेवढी गांभीर्य राहील असं मला वाटत नाही. आता माझंही गाव जर सांगायचं म्हटलं तर आजही 1600 लोक वस्तीचं गाव आहे. त्याच्यामध्ये मी 10वा PI आहे, 2 जजेस झालेले आहेत, आत्ताच्या घडीला 2 पोरं कलेक्टर झालेले आहेत आणि मिलिटरीमध्ये चांगल्या उच्च पदावर सगळे लोक आहेत. कारण तिथं पाणी नाही. त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला मी 90 साली 12वी झालो, 12वी 6वीतला 72% माझा मार्क पडले होते. आता त्या मागच्या वेळेला माझ्या भाचीला 95% मार्क पडले तरी ती रडत होती. मला 72% मार्क पडली होती तरी 4 गावातली लोकं बघायला आली होती. अरे गुरुजीचं पोरगं 72% 5 किलोमीटर पायपायी जाऊन येते, ते कसे काय पडले ते बघायला. कारण काळाचा हा फरक आहे, त्या काळाबरोबर आपल्याला जावं लागेल. आता प्रश्न राहिला असा की सगळेजण तुम्हाला कदाचित डोस देत असतील, घरातले पण म्हणत असतील की हे बघा ते करा, शिक्षक म्हणतात तू बनला पाहिजे, आमच्यासारखे तरी तरी येऊन सांगतील की काहीतरी करा, पण कसं करा हा मी थोडासा एक प्रश्न येतो. कारण तसं कोणी सांगत नाही बऱ्याच. तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेल, जगा दुनियामध्ये किंवा आयुष्यामध्ये आता तुम्हाला जी काही गोष्ट करायची, मग ती करिअरच्या दृष्टीने असू दे, ती तुमच्या समाजामध्ये वागण्याच्या दृष्टीने असू दे, आईवडिलांच्या दृष्टीने असू दे, अजून काही असू दे, कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल एक सिम्पल फॉर्म्युला देतो, 3W1H, वेन वेअर वाय अँड हाऊ. हा एक फॉर्म्युला आहे 3-4 शब्दांचा, 3W1H लक्षात ठेवायचं. कोणतीही गोष्ट आपण ज्यावेळेला करायला जाऊ, एखादी आपल्याला साईन निवडायची, सायन्स मला सायन्स आहे सायन्स लाव तरी त्याला लावा 3W1H, तो लागू पडतो का आपल्याला एवढंच बघायचं. मैत्री करायची, वेन कधी करायची मैत्री, शाळेच्या वेळेत करायची, कॉलेजच्या वेळेत करायची, अभ्यासाच्या वेळेत करायची, कधी करायची, वेन वेअर कुठे जातोय आपण त्याच्याबरोबर, वेअर कशा कोणत्या ठिकाणी जातोय, हाऊ कशा प्रकारे करतो, ह्या प्रत्येक गोष्टीला 3W1H जर तुम्ही लावला तर त्याचं उत्तर तुम्हाला बऱ्यापैकी मिळून द्या. कारण हे आम्ही ज्यावेळेला 12वीला मार्क पडले, BSc ॲग्रिकल्चरला गेलो
आणि मग ज्यावेळेला आम्हाला असे काही लक्षात काही सांगायला आले होते, त्यांनी ती गोष्ट सांगितली की ती लागू पडली आणि 12वी झाली, 94 साली ग्रॅज्युएट झालो, 96 साली MPSC ला मी महाराष्ट्रामध्ये पहिला आलो PSI च्या एक्झामला, तुमच्यासारख्याच खेड्या गावातून होतो. परंतु त्यापासून आजही जे काही 24-25 वर्ष सर्व्हिस झाली, तर प्रत्येक ठिकाणी जिथेही पुढे अडचण आली, कुठेही काही वाटलं, तर 3W1H हा एक फॉर्म्युला लागू करतो आणि तिथं काही ना काही त्याचं सोल्युशन मिळून जातं. तर त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही लावा, काही करा, एक तर माइंड डोक्यातून सेट करायला पाहिजे की आपण काहीतरी करायला पाहिजे. जसं जवरे सरांनी सांगितलं की बाप कमाईपेक्षा आप कमाई परमात्माची असते, आणि ती करायची असेल तर आपल्याला वेळेत करायला लागेल. वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग होत नाही त्याचा. तर आपल्याला ही वेळ ह्या वयामध्ये तुम्हाला जे काही करता करता त्याचबरोबरीने तुम्हाला पुढं आपल्याला काय करायचं, एक गोल तुम्हाला फिक्स करायला लागेल, आपल्याला एक टार्गेट फिक्स करावं लागेल. आणि जो टार्गेट फिक्स करतो म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं तर जो स्वप्न पाहतो तोच त्याची पूर्तता करू शकतो. कुणाल जमदाडे, C24 तास, शिर्डी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.